कारागृह नियमामध्ये एखाद्या बंद्याला कारागृहामध्ये रुग्णालयामध्ये उपचार देऊ शकत नाही, त्या संदर्भातील तपासणी व उपचार किंवा इमिजिएट सर्जिकल काही ऑपरेशन्स असतील तर या संदर्भात चीफ मेडिकल ऑफिसर कारागृहाचे ससून हॉस्पिटलला रेफर करतं आणि ससूनला एकदा रेफर झाल्यानंतर तो बंदी परत कारागृहात दाखल करेपर्यंत कारागृह प्रशासनानं काय करावं याबाबत कारागृह नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नाही। तरी देखील सन्माननीय न्यायालय कारागृह प्रशासनास बंद्यांच्या वैद्यकीय उपचारासंदर्भात प्रगती अहवाल मागवले जातात, त्या संदर्भानं पूर्वतयारी म्हणून कारागृह प्रशासनाने ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच अधिष्ठाता यांना सदर बंद्यावर काय उपचार चालू आहेत आणि त्यांचे वैद्यकीय उपचार पूर्ण झाले असतील तर कारागृहामध्ये वर्ग करावं या संदर्भात 5 वेळा विनंतीपत्र देण्यात आलेले होते। त्यानंतर ससून रुग्णालय प्रशासनाकडून कारागृहास सप्टेंबर 2023 मध्ये त्या संदर्भातील प्रगती अहवाल सादर करण्यात आलेला आहे। वैद्यकीय अधिकारी कारागृहाचे जे असतात त्यांनी रुग्णाला काय होते त्या संदर्भामध्ये जी काही कारवाई करायची, जे काही उपचार द्यायचे त्या संदर्भामध्ये त्यांचा लुकआउट असतो। त्यांच्या सल्ल्याने कारागृह अधीक्षक पोलीस पथकाची मागणी करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल किंवा ससून हॉस्पिटल इकडे वर्ग करण्यात येतो, रेफर करण्यात येतो। ॲडमिट करावं किंवा नाही ही सर्वस्वी ससून हॉस्पिटलमधील संबंधित अथॉरिटीचा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही।